काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर वक्फ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयकावर विचारविनिमय करणाऱ्या संसदीय समितीच्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी काल बहिष्कार टाकला. यासोबतच संसदीय समिती नियमानुसार काम करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोग आणि कर्नाटक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिप्पाडी यांनी खरगे यांच्यासह कर्नाटक काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर वक्फ मालमत्ता ताब्यात घेतल्याचे आरोप केले आहेत.